मी पत्रकार परिषदेमध्ये अनेक पुरावे दिलेत आता मागच्या वेळेस जे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की दीपाली सय्यदने जे महाराष्ट्राचा कोविड योद्धा पुरस्कार राजभवनामध्ये राज्यपालांच्या उपस्थित दिले ते त्यामध्ये पन्नास पन्नास हजाराचे प्रत्येकी चेक दिलेत पण दीपाली सय्यद काय सांगते प्रसारमाध्यमांना मी चेक दिले नाही म्हणून मी राज्यपालांना माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला आणि माहिती मागवली त्यावेळेस राज्यपालांचं पत्र आलं मला की त्यामध्ये स्पष्ट लिहिले की दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दीपाली सय्यदनी प्रत्येकाला पन्नास पन्नास हजार रुपये दिलेत मग दिपाली सय्यद काय सांगते नाही दिले आणि राज्यपालांच्या माहिती जाते समोर समोर ते दिले म्हणजे दीपाली सय्यद एवढी घाबरली की दीपाली सय्यदचे जे अंडरवर्डशी संबंध आहेत मी त्याचे काय तीन नंबर तुम्हाला दिलेत ऑन दाऊदचे तर तुम्ही त्याचा सीडीआर करा दीपाली सय्यदला दाऊदच्या बायकोचा मेहजबीन म्हणून अनेक वेळा व्हॉट्सअप कॉल आलेले आहेत नंतर दीपाली सय्यद आणि मेजबीन ह्याला दुबईमध्ये भेटलेले आहेत माझी एक मागणी आहे सरकारमध्ये मी जे ह्याच्यापूर्वी सांगितलं होतं की मला संरक्षण द्या सरकारने मला मुख्यमंत्री म्हणा उपमुख्यमंत्री कोणी कोणीही संरक्षण दिलं नाही आणि मी तो विषय सोडून दिला आता संरक्षणाचा जर भविष्यामध्ये दिपाली सय्यद आणि राज्यपालानी अंढरवचे जे संबंध आहेत ते जे मी तुम्हाला पुरावे दिलेत जर दीपाली सय्यदची चौकशी झाली नाही दीपाली सय्यदची चौकशी झाली नाही आणि राज्यपालाला महाराष्ट्रामधून जर हटवलं नाही तर मी अठ्ठावीस फेब्रुवारीला मु दिल्ली येथील जंतर मंतर येथे आमरण उपोषण करणार आहे ज असं मरण्यापेक्षा उपोषण करून मेल्यानं एक आनंद भेटेल की मी कुठेतरी चांगलं काम केलं आहे म्हणून मी सरकारला विनंती करतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अजून तरी तुम्ही भानावर या दीपाली सहितचे जे काळे काम आहेत किंवा तू आपले जो राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे जे चुकीचे काम आहेत त्याला कुठंतरी आवर घाला आणि यांची तात्काळ चौकशी करा दीपाली सय्यद बरोबर मी दोन हजार चौदापासून काम करतो आहे नगरच्या लोकसभेपासून दिपाली सय्यदचे दोन हजार सोळापासून अंडरवर्ल्ड दॉन दाऊदबरोबर संबंधित आर्थिक दाऊदची आणि दीपाली सय्यदची दुबईमध्ये भेट झालेली मी पासपोर्ट पण दिलेला आहे तो दुबईचा दाऊदचा दाऊदचे तीन नंबर दिलेत विशेष म्हणजे दीपाली सय्यद दोन हजार अठरानंतर अठराच्या अगोदर सलीम फ्रूटवाला दाऊदला मुंबईचा जो जॉकेट म्हणजे कोट आहे तो आवडतो म्हणून सलीम फरुटवाला जेलमध्ये गेल्यानंतर अठरा ते आजगा आहेत जे कोट वगैरे आहेत जॅकेट ते दीपाली सय्यदच्या माध्यमातून दुबईला जातात आणि ते दुबईतून कराचीला जातात माझ्याकडे ते ॲड्रेस पण आहेत म्हणजे दीपाली सय्यद दाऊदला अजून देखील मुंबईमधील कोट देते दीपाली सय्यदला दाऊद आर्थिक मदत करतो मुंब्रा कळवा इलेक्शन जे झालं दोन हजार एकोणीसला शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिपाली सईदला प्रवेश दिला मध्यरात्री आणि yeah. त्या ठिकाणी मुस्लिम एरिया आहे त्या ठिकाणी इक्बाल कासकार दाऊदच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीने पैसा हलता ते मध्यरात्री प्रवेश होण्याचं कारण हेच होतं की दोन हजार एकोणीसला तुम्ही पहा मातोश्रीवर दीपाली सईचं चालू होतं त्या त्यापूर्वी विनायक मेटेच्या शिवसंग्रामच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या आणि तिकडं बोलणं चालू होतं आमचं अजितदादांशी बोलणं होतं चालू होतं श्रीवंतच्या मतदारसंघाच्या बाबतीत ज्या वेळेला मातोश्रीवरून एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केली होती त्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते मध्यस्थीनंतर अजून एक मुस्लिम व्यक्ती होता त्या ठिकाणी चार कोटी रुपयाची मागणी केल्यानंतर ते आज उद्या आज उद्या करून वेळ चालू होता आणि शेवटच्या टप्प्यात दिपाली सय्यदनं चार कोटी रुपये देऊन कळवाची उमेदवारी मिळवली आणि त्या ठिकाणी उंबरा कळव्याची इलेक्शन झालं आम्ही दही सवा हॉटेल आहे ठाण्यामध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा रेड पडल्या काही पैसेही पोलिसांनी जमा केले ते तुम्ही जर एक दीडच्या जी उमेदवारी फॉर्म भरला त्याच्या अगोदरच्या दोन तीन दिवस दे डेट काढा आणि त्याच्यानंतरच्या काही डेट काढा तुम्हाला लक्षात येतील सी सी टी व्ही फुटेज मातुश्रीचे चेक करा दीपाली सयद आम्ही दी रात्रीच्या दीड वाजता ती रक्कम चार पाच टप्प्यात त्या ठिकाणी पोहोच केली की राज्य पाल हे पद महत्त्वाचं आहे भगतसिंग कोश्यारी हे महत्त्वाचे नाही मी तेच सांगतो आहे जेव्हा राजभवनामध्ये जर एखाद्या सामान्य व्यक्तीला सोडा व्ही आय पीला जायचं असेल तर अनेक गोष्टीला हे करून फेस करून पुढं जावं लागतं अनेक चौकश्या होतात अनेक तपासण्या होतात परंतु दीपाली सईदची राजभवनामध्ये जात असताना कुठलीही एंट्री किंवा कुठंही चौकशी होता दीपक दिपा, दीपाली सयद राजभवन घर असल्यासारखी वावरती तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहिले दीपाली सहित राज्यपालांच्या खुर्चीवर बसते दीपाली सहित राज्यपालांच्या प्रोटोकॉलच्याही पुढं बसते अनेक म्हणजे जे चुकीचे कामं झालेत राज्यपालांना नाही माहिती बोगस लग्नामध्ये राज्यपालांचा हातखंडा होता दिपाली ताईंबरोबर त्यानंतर राजभवनातील पुरस्कार राज्यभवनाकडे ती यादीच नाही म्हणजे जे लोकांना पुरस्कार दिलेत ना बोगस ती राज्यभवनाकडे यादी नाही ती असणं बंधनकारक आहे राज्यभवनामध्ये कार्यक्रम झालेत आणि जी बारा तेरा आमदाराची गोष्ट होती ती देखील दिपाली सईदमुळंच थांबलेली आहे दिपाली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सांगलीतील पूरग्रस्त मुलींसाठी एक हजार लग्नाचं आयोजन केलं होतं आणि त्या लग्नाला स्वतः राज्याचे राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी आले होते परंतु कोरोनाच्या काळात फक्त तीन मुलींचे लग्न झाले आणि ते देखील बोगस झाले ज्या मुलींचं लग्न दोन हजार सोळाला झालतं त्या मुलीला दोन हजार अठराला झालं आहे मुलगी झाली मुलगा झालाय त्याच मुलीचं लग्न राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि दीपाली सय्यद या दोघांच्या संगणमतानं दोन हजार एकवीसला झाले ह्याचे पुरावे मी दिलेले म्हणजे मुलगी मुलीचं लग्न सोळाला झालं आहे तिला अठराला मुलगा झाला आहे आपत्ती झालं आहे आणि त्याच मुलीचं आणि त्याच उधेवाराचं लग्न एकवीसमध्ये राज्यपाल लावतात म्हणजे राज्यपाल ह्या राज्यासाठी घातक आहेत म्हणून राज्यपालाची तात्काळ हक्कलपट्टी झाली पाहिजे दिपाली सय्यदची चौकशी झाली पाहिजे आणि हे जर झालं नाही तर माझा या राज्य सरकारवरचा विश्वास उडालेला आहे मी आता पुढचं जे अठ्ठावीस फेब्रुवारीला माझं आमरण उपोषण असेल ते जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी होईल मी आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलीस आयुक्तांना दिपाली ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टची चौकशीला पत्र दिलं तर त्या अनुषंगाने ती चौकशी चालू आहे दीपाली सय्यदनं प्रत्येक वर्षाला ऑडिट रिपोर्ट देणं बंधनकारक आहे परंतु दिपाली सय्यदनं ऑडिट रिपोर्ट दिला नाही यातूनच उघड होतं आहे की दीपाली साईंनी तिथं घोटाळा केलेला आहे त्यानंतर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरचे पालकमंत्री विरोधी पक्ष नेते सगळ्यांना पत्र दिलेत की हे पुरावे माझ्याकडे मी देतो आहे परंतु मला धोका पण आहे मला अनेक वेळा माझे हल्ले झालेत खुने हल्ले झालेत अनेक वेळा मला पत्र आलेत अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न झाला आहे तरी देखील मला सरकार संरक्षण द्यायला तयार नाही म्हणून मला एका गोष्टीचं दुःख होतं आहे की एखादा व्यक्ती चांगलं काम करतो आहे अनेक पुरावे देश विरोधी जी काम करतं आहे त्या व्यक्तीला मी त्या व्यक्तीच्या विरोधात मी आवाज उठवतोय सरकारची जबाबदारी की मला संरक्षण देणं परंतु सरकार देत नाही आणि मी सरकार ती अपेक्षा देखील सोडलेली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट